राष्ट्रवादी यूथ कांग्रेस ने खुलवाया तलोजा का अंडरपास। दिवाली से पहले स्थानीय रहवासियों को मिली बड़ी राहत। आवागमन शुरू। तलोजा फेज वन को खारघर से जोड़ने वाला सबवे खुल गया है। राष्ट्रवादी कांग्रेस के युवा पदाधिकारी शहबाज पटेल की लगातार कोशिश और पहल के बाद सिडको और रेलवे विभाग ने इस सबवे को स्थानीय रहवासियों के लिए खोल दिया है। इससे तलोजा फेज वन के रहवासियों को खारघर आने जाने में बड़ी राहत मिल रही है। एनसीपी के पनवेल जिलाध्यक्ष सतीश पाटिल और वरिष्ठ पदाधिकारी शहबाज पटेल ने कहा कि कुछ विरोधी दल के लोग इस अंडरपास को खोलने का ऐतराज कर रहे थे, लेकिन स्थानीय जनता की तकलीफों को देखते हुए हमने इसे खोलने की मांग पूरी करा दी है। मला अडचणी भरपूर इकडच्या स्थानिक पक्ष आहेत विरोधक, त्यांनी सतत मी जे पाठपुरावा करत होतो त्यामध्ये मला त्या लोकांनी भरपूर अडचणी दिलेल्या आहेत। मी सर्वप्रथम मी आपले पालकमंत्री आदित्यदाई तटकरेंचा मी मनपूर्वक आभार मानतो आहे। त्याच्यानंतर आपले सतीशजी पाटील आहेत, आमचे शिवदास कांबळे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आहेत युवकांचे, बागल अध्यक्ष प्रमोद बागल, पक्षांनी पण मला भरपूर साथ दिली। आमचे महबूबभाई आहेत, जयंत पाटील साहेबांनी या भुवारी मार्गासाठी सर्वप्रथम या पक्षांनी भरपूर आमचा सहकार्य दिलेला आहे। नागरिकांना भरपूर फोन येतो आहे शुभेच्छासाठी, तुम्ही काम केलेलं आहे हे शिर्य दुसरे लोक घेतात। जे पाठपुरावा मी केलेला आहे 4 महिने 5 महिने झाले, हे भुवाडी मार्ग बंद होता, हे एवढा पाठपुरावा करून नागरिकांसाठी हे खुला केलेला आहे। खऱ्या अर्थानं आमच्या पालकमंत्री अदितीताई यांच्याकडे आमच्या या यूथ सगळ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे मला वाटतं त्याच दिवशी त्यांनी पालकमंत्र्यांनी फोन केला रेल्वे अधिकाऱ्यांना आणि ताबडतोब रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले। त्याच्यानंतर कारवाई होऊन हा रस्ता मोकळा झाला। मला कौतुक करायचं वाटतं माझ्या या कार्यकर्त्यांचं, तो पाण्याचा प्रश्न असू दे, रस्त्याचा प्रश्न असू दे, तो कचऱ्याचा प्रश्न असू दे, प्रत्येक कार्यकर्ता आमचा पिठून उठला आहे। मी महापालिकेत आवाज उठवत असताना मला तेवढी साथ जी शेतकरी कामगार पक्षाकडून मला मिळत नाही आहे, परंतु ह्या रीतीला माझा हा बांधव हे सगळे कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे माझी छाती निश्चितच फुगून राहील। आणि याच्यापुढं या जे या पनवेल महापालिकेकरता सर्वांना हातात घेऊन सगळ्यांशी संगनमताने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या लोकांच्या समस्येसाठी उडी मारणार आहोत आणि प्रत्येक उडीमध्ये आम्हाला यश येईल, कारण आमच्या आदितीताई आमच्या पाठीशी आहेत, तटकरे साहेब आमच्या पाठीशी आहेत, हा महाविकास आघाडीचं सरकार आमच्या पाठीशी आहे। तळोजावासियांच्या मागणीला यश आल्याबद्दल तळोजावासियांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करतो। तळोजा फेज वन आणि खारघरला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता अनेक वर्ष रखडलेला होता। या ठिकाणी सिडको वसाहती बांधत होती, या ठिकाणी सिडको विकास करत होती, त्याच्यात ह्या प्रलंबित असलेल्या एका योजनेचा हा भाग होता। तर ज्याचं काम मोठ्या प्रमाणात या भुयारी मार्गासाठी आहे ते शहबाज पटेल आहेत, आमचे एक वरिष्ठ नेते आहेत फारूक पटेल, आणि या परिसरामध्ये जेवढे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी या भुयारी मार्गासाठी काम केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि अशाच प्रकारचा कार्यक्रमाचा अशाच प्रकारच्या विकास कामाचा झंझावात तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली यापुढे चालू राहील। या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे। हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे साहेब आणि खासदार सुलेजी तटकरे साहेबांचा मी आभारी आहे की यांनी या प्रयत्नाला आम्हाला यश मिळवून दिलेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यांनी हा मार्ग मोकळा, भुयारी मार्ग जो है फेस वनमध्ये जे लोकांना जेव्हा यायचा जायचा त्रास होत होता, या त्रासाला दूर करण्यासाठी या पालकमंत्र्यांतून हातभार आम्हाला दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा भुयारी मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे, हे जाहीर करतो। गौरतलब है कि तेजी से विकसित हो रहे तलोजा नोड में आने जाने के लिए मेन रोड पर बना यह सबवे ही एकमात्र रास्ता है। हालांकि बारिश भर इसके बंद रहने से लोगों को भारी मुसीबत झेलनी पड़ी है, इसीलिए लगातार इसके खोले जाने की मांग चल रही थी। फिलहाल तलोजा राष्ट्रवादी कांग्रेस ने जनता की इन मांगों को लेकर अंडरपास खुलवाने की बड़ी पहल की, जिसके बाद इसका समाधान हो सका है। स्थानीय नागरिकों ने भी इसके लिए शहबाज पटेल के प्रति आभार जताया। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।